देवघरातील ह्या ज्या चांदीच्या किंवा पितळेच्या दोन्ही पद्धतीच्या मूर्ती तुम्ही ह्या पद्धतीने केल्या तर अगदी झटपट स्वच्छ होतात. फार कमी वेळात त्यावरती चिकट डाग वगैरे काळपटपणा आलेला असेल तर ते तुम्ही काढू शकता. तर पितांबरी घ्यायची आहे आपल्याला इथं, आणि तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी पितांबरी अशी एखाद्या भांड्यात काढून घ्या, आणि त्यामध्ये आपल्याला असंच न घासता त्या पाणी वगैरे टाकायचं नाही, तर आपल्याला इथं लिंबू यूज करायचा आहे. लिंबामुळे आता पितांबरीमुळे तर देव स्वच्छ होतात, पण त्यामध्ये लिंबू टाकल्यामुळे अजूनच हे देव छान आणि लवकर स्वच्छ होतात. तर तेलकट दिवा वगैरे साईडला ठेवायचा, आणि ह्या ज्या देवाच्या पितळेच्या मूर्त्या किंवा चांदीच्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला लिंबाची साल घ्यायची, ती पण टाकून द्यायची नाही, तर लागेल तसं लिंबू यामध्ये टाकायचं. सगळं एकदम टाकलेलं नाही मी, तर अर्धा लिंबू टाकलेलं आहे, बाकीचं लिंबू मी बाजूला ठेवलेलं आहे. तर ह्या ज्या पितळेच्या वगैरे मूर्त्या आहेत त्यांना आपण हळदी कुंकू वगैरे लावलेलं, त्या ठिकाणी काळपटपणा येत जातो. आता आपण रोजच्या रोज आपल्याला हे घासणं होत नसतं, आपण 8 दिवसातून 15 दिवसातून किंवा काही जण अमावस्याला किंवा पौर्णिमेला असं पण देवाच्या मूर्त्या म्हणजे असं घासतात, तर त्यावेळी तुम्ही ह्या पद्धतीने घासू शकता. तर पितांबरीमध्ये लिंबू मिक्स करायचा, आणि लिंबाच्या सालीने दोन्ही साईडला असं पितांबरी आणि लिंबू जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते सालीवरती घ्यायचं आणि असं घासून ठेवायचं. आणि सगळ्या मूर्त्यांना ही लावून झाल्यानंतर परत आपल्याला एकदम धुवायचे आहेत, तर लगेचच हे आपण अगोदर धुणार नाही, तर प्रत्येक मूर्त्याला असं लावून ठेवलेलं आहे मी सगळ्या. आता हे जो देवाचा तांब्या असतो ज्यामध्ये आपण म्हणजे कलश ठेवत असतो, तर तो पण घासून घ्यायचा. तांब्या मात्र लगेचच धुवून टाकायचा, नाही तर तांब्यावरती परत डाग पडतात, परत ते डबल आपल्याला घासावं लागतं. तांब्या फक्त काढून साईडला तुम्ही घासू शकता, आणि बाकीचे देव परत एकदा आपल्याला ब्रशनं घासायचे आहेत. तर ही देवा तेलकट दिवा असतो, त्यामध्ये अजून थोडीशी मी पितांबरी घेतलेली आहे आणि थोडंसं लिंबू टाकून घासून घेतल्यानंतर हा तेलकट, कितीही तेलकट दिवा असेल तर तो सुद्धा छान होतो स्वच्छ. तर देवाची आरती वगैरे किंवा जो कलश आहे तो घासण्यासाठी आपण एखाद्याशी सेपरेट घासणी ठेवून द्यायची, की जे आपण देवाची भांडी घासण्यासाठी तुम्हाला यूज होतील, समय असतील, आरती असतील किंवा तांब्या असतो, पेला असतो, ती जी आपण देवपूजेसाठी भांडी यूज करतो ती तुम्ही त्या घासणीने घासू शकता. आता दिवा खोलून पूर्ण घासला की तो छान स्वच्छ होतो. त्याचबरोबर अगरबत्तीचं स्टँड स्टीलचं असलं तरी सुद्धा ह्या पितांबरीने छान स्वच्छ होतं. यावरती पण चिकट डाग लागतात सतत, आपण दिवा लावताना तेलाच हात लागलेला असतो, ते अगरबत्ती लावत असतो, ते स्टँडसुद्धा तुम्ही ह्या मिश्रणाने घासून घेऊ शकता. आणि आतल्या साईडला बघा आपल्याला हात जात नाही, तिथं तुम्ही ब्रशचा यूज करू शकता. आणि हे दोन्ही पण जिथं आपण अगरबत्ती लावतो ते सुद्धा चिकट किंवा काळपट झालेलं असतं, ते सुद्धा घासून घ्यायचं. आणि एखादा नवीन असा ब्रश तुम्ही आणून ठेवू शकता की जो फक्त देव घासण्यासाठी यूज करायचा, स्वच्छ धुवून परत आपण देवपूजेचं साहित्य जिथं ठेवतो त्या ड्रायवरमध्ये सेपरेट ठेवून द्यायचं, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला देव साफ करताना किंवा घासत असताना तुम्हाला ह्याची तो ब्रश तुम्ही यूज करू शकता. ब्रशमुळे काय होतं की आता ह्या जी मूर्त्यांना डिझाईन असते बघा, त्यामध्ये आपण असं जरी घासलं तर त्या ठिकाणची अडकलेली घाण असते, काळपटपणा तो निघत नाही, त्यासाठी आपल्याला ब्रशचा वापर करायचा आहे. छान बघा, हे सगळ्या मूर्त्या स्वच्छ झालेल्या आहेत, धुवून घ्यायच्या आणि नंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. तर बघा अगोदर आणि नंतर यामध्ये किती फरक दिसतोय. तर देवाच्या मूर्त्या अगदी छान स्वच्छ होतात, चांदीच्या असू देत किंवा पितळेच्या मूर्त्या किंवा पितळेची जी तांब्याची भांडी असतात ती सुद्धा छान स्वच्छ होतात. तर नक्की या पद्धतीने तुम्ही पण स्वच्छ करून बघा देवाच्या मूर्ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.